नगर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाळकी येथे जाहीर सभा घेतली आहे. यावेळी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतलाय. लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नगर तालुक्यातील वाळकी येथे जाहीर सभा घेतली आहे. याप्रसंगी आमदार अरुण जगताप, आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागोडे, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हा परिषद सदस्य प्रताप शेळके, माधवराव लांबखडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, उद्धवराव दुसुंगे, केशव बेरळ, अंबादास गारुडकर, अशोक बाबर, भाऊसाहेब बोठे, रंगनाथ निमसे, रमेश भांबरे, अशोक कोकाटे, ज्ञानदेव दळवी, मनोज भालसिंग, सीताराम काकडे, दादासाहेब दरेकर, शारदाताई लगड, निर्मला मालपाणी आदी उपस्थित होते. आमदार जयंत पाटील यांनी भाजपा सरकारनं साकळाई योजनेची फक्त गाजर दाखवल्याचं सांगत ही योजना राष्ट्रवादी काँग्रेस मार्गी लावेल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे तुम्ही आलाय म्हणून जवानांच्या शूरत आली नाही. आमचे जवान मूळचेच भारताचे शूर आहेत. त्यांनी या सीमेचं संरक्षण यापूर्वी केलेलं आहे. तुम्ही या देशात काय करणार हे सांगा हा खरा प्रश्न आहे. आणि काही आपण केलेलं नाही म्हणून वेगवेगळ्या मुद्द्यांच्या बाबतीत नरेंद्र मोदी आज बोलायला टाळतायत. आणि त्यांच्याकडे एकच मुद्दा राहिला आहे आणि तो म्हणजे आमच्या सेनेनं किती शूरता दाखवली. आपलाही आशीर्वाद आमच्या संग्राम जगतापच्या मागे ठेवा. मी पुन्हा पुन्हा सगळ्या मुद्द्यांची पुनरावृत्ती करत नाही. मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की निवडणुका विधानसभेच्या झाल्यानंतर या मतदारसंघात आपल्या नगर तालुक्यात कुकडीचं पाणी येण्यासाठी काका मी जबाबदारी घेतो आणि पूर्ण ताकदीनं कुकडीचं पाणी या भागात आणण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षच करेल असं वचन देतो. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्या घणाघाती भाषणात भाजपावर जोरदार हल्ला चढवलाय. म्हणजे काहीतरी वेगळंच चालू आहे. आणि काल घोषणा केली होती परवा काहीतरी की आमचे मित्र राधाकृष्ण विखे पाटील मित्र नाही ते आमच्याशी वयस्कर आहेत पण माझे त्यांचे चांगले संबंध आहेत. ते म्हणे प्रवेश करणार होते. प्रवेश काय झालेला दिसत नाही. ते माहिती आहे ना पाणी इथपर्यंत आल्यावर माकड आपलंच पोरगं पायाखाली घेतं आणि उडी मारून पळून जातं. तसं काही झालं नाही म्हणजे मिळवलं आपण की ही टेस्ट केस व्हायची सुजय की विकेची की हा पडला तर आपण काही बीजेपीत जायचं नाही हे त्यांनी नक्की केलेलं आहे. काय वाईट अवस्था आली हो नगरची. केवढी ती मधुरी. मी आत्ता लोकांकडनं ऐकत होतो भाषणामध्येच सांगतात तुमचं बघून येईन तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये ठेवायचं की नाही हे मी ठरवीन. त्या लोखंडेंना म्हणे एवढ्या जोरात चिमटा काढला की रात्री जाऊन त्यांनी बायकोला समोर बाम लावून घेतला पाठीला. काय विचित्र माणूस हो. आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा सन्मान करावा हे संस्कारच विखेंच्या घरात विखेंनी यांच्यावर केलेले दिसत नाही. जाईल त्या म्हणजे ते मी ऐकलं ते आता त्यांच्या आजोबांबरोबर काम केलेले कोण आमदार अरुण काका नंदकुमार झावरे त्यांच्यासमोरच उलट बोलला. म्हणजे वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा त्यांचा सन्मान ठेवावं त्यांच्याशी आदराने वागावं ही या मातीची शिकवण विसरलेलं कार्टच म्हणावं लागेल ना. एवढा आगाव एवढा मगरूरला काय म्हणणार आपण. आणि त्याच्या उलट म्हणजे आम्ही पवार साहेबांच्या सभेत असे समोरासमोर फिरत असतो पण कसे असे पवार साहेबांनी डोळे मोठेही केलेले दिसले नाहीत आणि कधी रागावलेले आम्ही पाहिले नाहीत. शेवटी एक माणुसकीचं नातं असताना एवढं 30-35 वर्षाचा हा नवीन गेला आणि तिथे जर आगाऊपणा करेल याचं नेहमीच्या काँग्रेसच्या सवयीसारखा तर कसं काय चालेल. तिथे वेगळंच वातावरण आहे. काल मग भयंकर मजा होती. ते मोदी असे 70 वर्षाचा इतिहास काढत होते. क्या क्या लुटा है काँग्रेसने आणि मागे विकेंचे खानदान बसलेलं होतं. भ्रष्टाचार से लढूंगा आणि बाजूला बबनराव पाचपुते बसले होते. म्हणजे काय कळतच नव्हतं काय करताय. बरोबर आहे की नाही. म्हणजे असं ते म्हणाले भ्रष्टाचार से लढूंगा आणि हात बघितला तर पाचपुतींकडे होता. कसे लढणार. आम्हाला नको असलेली पोरं यांनी मांडीवर घेऊन खांद्यावर घेतली. ते पहिले बरंच झालं दुसऱ्याची पोरं खांद्यावर घेण्याची यांना जाम सवय लागली. स्वतःच काय कर्तृत्व दिसत नाही ते गल्ली बोळात रांगताना. या सभेला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
आपल्याला झोपडीत राहणारा माणूस कळला पाहिजे, आपल्याला महल्लात राहणाराही माणूस कळला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर करता येत असले तर या बांधणीत म्हणा, नाही तर परमेश्वर रूपेने आपले व्यवसाय हे व्यवसाय बघा. तर पहिली घटना राज्यातली आहे की पहिल्यांदाच तो नगरसेवक झाला आणि पहिल्यांदाच महापौरही झाला. त्यानंतर ही बी दुसरी एक घटना अशी आहे राज्यातली की दुसऱ्यांदा लगेच 2.5 वर्षात तो महापौर झाला. आणि दुसऱ्यांदा महापौर झाल्यानंतर त्या मोदींच्या लाटेमध्ये एकमेव शहरी भागातलं सीट आहे त्याला तिकीट दिलं राष्ट्रवादीने आणि तो शहराचा आमदार झाला. आमदार झाला कुठंतरी त्याच्यात चांगले गुण असतील, कुठंतरी काम करत असेल, त्याच्या मागे माझी तपस्या आहे नाही असं नाही. शहरात गेली अनेक वर्ष, जवळजवळ 85 पासून मी समाजकार्य करतो, राजकारण करतो कधी मला म्हणता नाही येणार, कारण मला राजकारण करता नाही आलं. मी समाजकार्य समाजात कुठल्याही घटकातला येऊ, कुठल्याही पक्षाचे येऊ, माझ्याकडे आल्यानंतर कोणाला कामाला मी नाही म्हणलो नाही. काम करीत राहणे एवढंच मी जीवनात वागलो आहे. त्या पद्धतीने समाजाकडून आम्हाला न्याय भेटलेला आहे आणि समाजात काम करत असताना त्या नगर शहरातल्याही जनतेने एवढं प्रेम केलं, खूप मोठं प्रेम केलेलं आहे. तर सगळ्यांचेच मी इथं स्वागत करतो, आभार मानतो. आपण थांबला द्वाराच्या वेळ आणि सगळ्यांना परत एकदा विनंती करून येणार आहे. 23 तारखेला घड्याळी आपलं चिन्ह आहे, सर्वांनी घड्याळ चिन्हाला मतदान करावं आणि खऱ्या अर्थाने आपल्या जे जिरायत भाग आहे त्याला न्याय देण्याचं काम उद्याच्या काळात संग्रामबाईंच्या हाताने होईल असा मला विश्वास आहे. मोठ्या प्रमाणात कांद्याच्या वखऱ्या आहेत, मात्र वखरीत कांदा सडून जाईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आज उद्या माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की शेतकऱ्याला कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव राहिलेला नाही. मग तो फळबागवाला शेतकरी असेल, त्या ठिकाणी कांद्याचा शेतकरी असेल, दूध उत्पादक शेतकरी असेल, प्रत्येक शेतकरी या सरकारने त्या ठिकाणी मोडून काढलेला आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, या ठिकाणी उपस्थित आमचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन सगळ्यांना विनंती आहे की ज्या ठिकाणी आपण आपलं मतदानाचं केंद्र राहणार आहे त्या ठिकाणी आपण आज गावगाव फिरत असताना प्रत्येक शेतकऱ्याला सांगा की मताला जात असताना त्या कांद्याच्या गोणीकडे बघ आणि मग मताला जा. तुम्हाला सांगतो कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी घाईघाई कमळाचं बटन दाबणार नाही. आज प्रत्येकाच्या डोळ्यात कांद्याच्या माध्यमातून पाणी आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. 2 दिवसानंतर याच भागात काहीतरी मुख्यमंत्र्यांची सभा आहे असं मी या ठिकाणी सकाळपासून ऐकतोय. वाळकीमध्येच का सभा घ्यायची? तो वाळकीमध्ये सभा घेत असताना त्याच्या मागचा उद्देश एवढा की साकळायचं गाजर हे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला दाखवायचं आणि त्या गाजर दाखवून या ठिकाणी मतं घेण्याचं काम ही या ठिकाणी ही मंडळी करणार आहे. 15 लाख त्या ठिकाणी प्रत्येकाच्या खात्यात टाकू म्हणून सांगितलं. देशातलं विदेशातलं काळा धन आणून तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये प्रत्येकाच्या टाकू. खरं तर प्रत्येकाला वाटलं आता येईन या निवडणुकीत काय यायचं ते, कारण 91 साली पहिल्यांदा आपल्या मतदारसंघामध्ये बाटली वाटायचा कार्यक्रम सुरू झाला. 91 साली लोकसभेला झाला, श्रीगोंद्यातच गाडी पकडलेली होती. आता अशा प्रकारच्या विषया निवडणुकीच्या निमित्तानं दिले जातील, परंतु लोकांना वाटलं ज्यांनी सांगितलं 15 लाख रुपये खात्याचा मावळ म्हणल्यानंतर बाकी कुणी काही दिलं तरी त्याच्या पुढे 15 लाख खूप मोठी किंमत झाली म्हणून लोकांनी मत दिले. ते 15 लाखावरती अमित शहाला प्रश्न विचारला, अमित शहानं सांगितलं भाई वो तो चुनावी जुमला था. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.